स्वागत आहे तुमचं पूनम सिंपल रेसिपी या माझ्या चॅनलवर. संक्रांत जवळ आलेली आहे तर त्याच्यासाठी आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहे. तर संक्रांती स्पेशल असे तिळगुळाचे लाडू बनवूया. आजच्या रेसिपीसाठी साहित्य काहीच नाही, तीळ आणि गुळच आहे. तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले तीळ भाजून घेणार आहे. इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून तीळ भाजून घेणार आहे. तर इथे गॅस मोठा नाही ठेवायचा. जर मोठ्या गॅसवर तुम्ही तीळ भाजणार तर तुमचे तीळ कुठे भाजल्या जातील आणि कुठे कच्चे पण राहू शकतात, जळू पण शकतात. त्याच्यामुळे तीळ भाजताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आणि छान असे खमंग भाजून घ्यायचे तीळ. सगळ्यात मुख्य लाडू बनवताना तीळच असतात. तीळ आपले छान भाजले गेले पाहिजे. तीळ छान भाजले गेले तरच लाडू चवीला छान होतात. तर इथे मी गॅसची फ्लेम कमी ठेवून तीळ भाजून घेते. इथे मी पांढरे तीळ नाही वापरत, असेच तीळ वापरते. तर तीळ झाले आहेत भाजून. आता थंड होण्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेते आणि थंड झाले की आपण मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर तीळ आता झाले आहेत थंड, 10 मिनिटात होऊन जातात थंड. तर मी आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि याच्यासोबतच गूळ पण काढून घेणार आहे. आता हे दोन्ही प्रमाण मी सारखंच घेतलं आहे, जेवढे तीळ आहेत तेवढाच गूळ आहे. आणि जाडसर असं मिक्सरमधून काढून घेतलं आहे. जास्त बारीक नाही काढत, जास्त बारीक लाडूमध्ये नाही चांगलं लागत. तर एका बाउलमध्ये सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि हे मिक्सरमधून काढल्याबरोबर लाडू बांधून घ्यायचे, जेणेकरून लाडू बांधायला सोपे जातात. जर तुम्ही काढून ठेवून दिलं तर लाडू थोड्या वेळाने नाही बांधता येणार, भारी जातात बांधायला. तर अशा प्रकारे मी आता हे सगळे लाडू बांधून घेणार आहे. तर नक्की करून बघा, अतिशय सोपी पद्धत आहे तिळगुळाचे लाडू बनवण्याची. याला पाकाची पण गरज लागत नाही आणि दोनच साहित्य लागतात, तीळ आणि गुळ. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की मला कमेंट्सद्वारे सांगा. आणि अजून कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील तर ते पण सांगा, मी नक्की प्रयत्न करेल बनवायचा. आणि चॅनलवर जर नवीन असणार कोणी तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट्सद्वारे नक्की सांगा. परत भेटूया अशाच एका सिंपल रेसिपीबरोबर.